नमस्कार मित्रांनो, मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तिबेट अनेक कारणांमुळे जगात अत्यंत प्रसिद्ध आहे, परंतु तिबेटच्या भूमीवरून विमान का उडवले जात नाही आज मी तुम्हाला हे सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका, आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तिबेट हे आशिया खंडातील हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील एक पठार आहे। समुद्रसपाटीपासून सरासरी 16,000 फूट उंच असलेले तिबेट हे जगातील सर्वात उंच पठार आहे, त्यामुळे त्याला जगाचे छप्पर असे सुद्धा म्हणतात। बहुसंख्य बौद्ध धर्मीय असलेले तिबेटी लोक दलाई लामा यांना धर्मगुरू, पुढारी व तिबेटचे खरे शासक मानतात, परंतु 1959 सालापासून 14वे दलाई लामा तेंजिन ग्यात्सो हे धर्मशाळा हिमाचल प्रदेश येथे राहतात आणि तेथूनच ते तिबेटचे सरकार चालवतात। तर आत्ता पाहूयात तिबेटच्या भूमीवरून विमान का उडवले जात नाही। तिबेट जगातील सर्वात उंचावरील पठार आहे, त्यामुळे येथे विमान उडवणे कठीण असते। तिबेट जगातील सर्वात कमी दाबाचे क्षेत्र आहे, यामुळे विमान प्रवाशींना फक्त 20 मिनिट ऑक्सिजन पुरवला जाऊ शकतो। तिबेटच्या जवळच माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने तेथून जेट नावाचे वादळ नेहमी वाहत असते, अशा वातावरणात विमान उडूच शकत नाही। तिबेटची हवाई पट्टी इतकी छोटी आहे की या धावपट्टीवर जगातील फक्त 8 असे पायलट आहेत ज्यांनी या धावपट्टीवर यशस्वीरित्या विमान उतरवले आहे।